श्रीमद्भगवद्गीता पहिल्या अध्यायाचे महत्त्व श्री पार्वती देवी म्हणते भगवान आपण सर्व तत्त्वांचे ज्ञाते आहात आपल्या कृपेने मला श्री संबंधी विविध प्रकारचे धर्म ऐकायला मिळाले जे समस्त लोकांचा उद्धार करणारे आहेत देवेश आता मी गीता महात्म्य ऐकू इच्छिते ज्याचे श्रवण केल्याने श्रीहरींची भक्ती वाढते श्री, श्री महादेव म्हणतात ज्यांचा वर्ण अळशीच्या फुलासारखा श्यामवर्णाचा आहे पक्षीराज गरुडजांचे वाहन आहे जे निजमहिम्यापासून कधी विचलित होत नाहीत तसेच शेषनागाच्या शय्येवर शयंग करतात अशा भगवान महाविष्णूंची आम्ही उपासना करतो एकेकाळची गोष्ट आहे मूर दैत्याचे सहारक भगवान विष्णू शेषनागाच्या रमणीय आसनावर सुखपूर्वक विराजमान होते त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या भगवती लक्ष्मीने आदराने प्रश्न विचारला श्री लक्ष्मीने विचारले भगवान आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याप्रती उदासीन होऊन या क्षीरसागरात शयन करीत आहात याचे काय कारण आहे श्री भगवान म्हणतात सुमुखी मी शयन करीत नसून तत्वाचे अनुसरण करणाऱ्या अंतदृष्टीद्वारे माझ्याच माहेश्वर तेजाचा साक्षात्कार करीत आहे हे तेच तेज आहे ज्याचे योगी पुरुष कुशाग्र बुद्धीद्वारे त्यांच्या अंतकरणात दर्शन करतात तसेच ज्याला मी मानसक वेदांचे सार तत्व निश्चित करतात असे माहेश्वर तेज एक प्रकाश प्रकाशस्वरूप आत्मरूप रोग शोकरहित अखंड आनंदाचा समुदाय निराकार तसेच द्वैतरहित हीत। आहेत या जगताचे जीवन त्याच्याच अधीन आहे मी त्याच्याच अनुभव करीत आहे देवेश्वरी याच कारणास्तव मी तुला शयन करताना दिसत आहे श्री लक्ष्मी म्हणते ऋषिकेश आपणच योगी पुरुषांचे ध्येय आहात आपल्या व्यतिरिक्त देखील दुसरे ध्यान करण्यायोग्य तत्व आहे हे जाणून मला खूप कुतूहल वाटत आहे या चराचर जगताची सृष्टी आणि संहार करणारे स्वतः आपणच आहात आपण सर्वसमर्थ आहात अशा प्रकारच्या स्थितीमध्ये असूनही जर आपण त्या परमतत्वापासून भिन्न आहात तर मला त्याचा बोध करावा श्री भगवान म्हणतात प्रिये आत्म्याचे स्वरूप द्वैत आणि अद्वैतपासून वेगळे भाव आणि अभावापासून मुक्त तसेच आधी आणि अंत यांपासून रहित आहेत शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशापासून उपलब्ध होणारे व परमानंद स्वरूप असल्यामुळे एकमेव सुंदर आहे तेच माझे ईश्वरीय रूप आहे आत्म्याचे एकत्वच सर्वांद्वारे जाणण्या योग्य आहे गीताशास्त्रात याचेच प्रतिपादन केलेले आहे अमित तेजस्वी भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून लक्ष्मीदेवी शंका उपस्थित करीत म्हणाल्या भगवान जर आपले स्वरूप स्वयं परमानंदमय आणि मनवनीच्या पलीकडील आहे तर मग गीता त्या स्वरूपाचा बोध कसा करविते आपण माझ्या या शंकेचे निरसन करावे श्री भगवान म्हणतात सुंदरी एक मी गीतेमध्ये माझ्या स्थितीचे वर्णन करीत आहेत अनुक्रमे पाच अध्यायांना तू पाच मुखे समज दहा अध्यायांना दहा हात समज तसेच एका अध्यायाला पोट आणि दोन अध्यायांना दोन्ही चरणकमल समज अशा प्रकारे या अठरा अध्यायांची वाङ्मयी ईश्वरीय मूर्ती समजली पाहिजे ही केवळ ज्ञानानेच महान पातकांचा नाश करणारी आहे जो उत्तम बुद्धीचा पुरुष गीतेच्या एका अथवा अर्ध्या अध्यायाचे किंवा एक अर्धा किंवा एक चतुर्थांश भागाच्या श्लोकाचे दररोज अभ्यास करतो तो सुशर्मा समान मुक्त होऊन जातो श्री लक्ष्मी म्हणते देव सुशर्म कोण होता कोणत्या कोणत्या जातीचा होता आणि त्याची मुक्ती झाली श्री भगवान म्हणतात सुशर्मा अत्यंत कपटी बुद्धीचा व महापापी माणूस होता त्याचा जन्म वैदिक ज्ञानाने शून्य व क्रूरपणे कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या कुळात झाला होता तो कधी जप ध्यान करीत नसे होम हवन करीत नसे व कधी अतिथींचा सत्कारही करीत नसे तो लपट असल्याने सदैव भोग विलासातच आसक्त राहत असे नांगर चालून आणि पाने विकून उपजीविका चालवीत असे त्याला मद्याचे व्यसन होते तसेच तो मांससुद्धा खात असे अशा प्रकारे त्याने आयुष्याचा दीर्घकाळ व्यतीत केला एके दिवशी मूळ बुद्धी सुशर्मा पाने घेण्यासाठी कोण्या ऋषींच्या वाटिकेत फिरत होता इतक्यात कार रूपधारी काळ्या सर्पाने त्याला दंश केला सुशर्माचा मृत्यू झाला त्यानंतर तो अनेक नरकांमध्ये जाऊन तेथील यातना भोगून मृत्यूलोकात परत आला आणि तेथे ओझे वाहणारा बैल बनला त्यावेळी एका अपंगाने स्वतःचे जीवन आरामात घालविण्यासाठी त्याला खरेदी केले बैलाने अपंगाचा भार पाठीवर वाहत खूप कष्ट सहन करीत सात आठ वर्ष घालविली एके दिवशी त्या अपंगाने एका उंच ठिकाणावर बराच वेळपर्यंत वेगाने त्या बैलाला फिरविले त्यामुळे ते तेथे तो थकून खूप वेगाने जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला त्यावेळी ते तेथे कुतुहलाने बरेच लोक एकत्रित झाले या जनसमुदायातील एका पुण्यात्मा व्यक्तीने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला स्वतःचे पुण्यदान केले त्यानंतर काही दुसऱ्या लोकांनीसुद्धा आपापल्या पुण्यांची आठवण करून ते त्याच्यासाठी दान केले त्या गर्दीमध्ये एक वेशासुद्धा उभी होती तिला तिचे पुण्य माहीत नव्हते तरीही तिने लोकांचे पाहून त्या बैलासाठी थोडे पुण्यदान केले त्यानंतर यमराजाचे दूत त्या मृत प्राण्याला प्रथम यमपुरीत घेऊन गेले तेथे या वेशेने दिलेल्या पुण्यामुळे हा पुण्यवान झाला आहे असा विचार करून त्याला सोडून देण्यात आले नंतर तो भूलोकात येऊन उत्तम कुळ असणाऱ्या ब्राह्मणांच्या घरात जन्माला आला त्यावेळी देखील त्याला त्याच्या पूर्वजन्मीच्या गोष्टींचे स्मरण झाले अनेक दिवसानंतर स्वतःचे अज्ञान दूर करणाऱ्या कल्याण तत्वाचा जिज्ञास होऊन तो त्या वैशेकडे गेला आणि तिच्या पुण्यदानाची गोष्ट सांगून तिला विचारले तू कोणते पुण्यदान केले होतेस वैशेने उत्तर दिले हा पिंजऱ्यात बसलेला पोपट दररोज काहीतरी बोलत होता त्यामुळे माझे अंतकरण पवित्र झाले आहे त्याचे पुण्य मी तुझ्यासाठी दान केले होते त्यानंतर त्या दोघांनी पोपटाला विचारले तेव्हा त्या पोपटाने त्याच्या पूर्वजन्मीचे स्मरण करीत प्राचीन इतिहास सांगण्यास सुरुवात केली पोपट म्हणाला पूर्वजन्मी मी विद्वान असूनही विद्वत्तेच्या अभिमानाने मोहित झालो होतो माझा मोह व द्वेष इतका वाढला होता की मी गुणवान विद्वानांचा देखील मत्सर करू लागलो कालांतराने माझा मृत्यू झाला आणि मी अनेक गृहिणीत योनीमध्ये भटकत राहिलो यानंतर इहलोकात आलो सद्गुरूंची अतिशय निंदा केल्याने पोपटाच्या कुळात माझा जन्म झाला पापी असल्यामुळे लहान अवस्थेतच आई वडिलांपासून माझा वियोग झाला एके दिवशी मी ग्रीष्म ऋतूमध्ये तापलेल्या मार्गावर पडलो होतो तेथून काही श्रेष्ठ मुनी मला घेऊन आले आणि महात्म्यांच्या सानिध्यात आश्रमामध्ये एका पिंजऱ्यात मला ठेवले तेथेच मला शिकवण्यात आले ऋषींची मुले खूप आदराने गीतेच्या पहिल्या अध्यायाचे पाठांतर करीत असत ते ऐकून सुद्धा सारखे पाठांतर करू लागलो या दरम्यान एका चोरी करणाऱ्या पारध्याने मला तेथून चोरले त्यानंतर या देवीने मला खरेदी केले असा माझा वृत्तांत मी तुम्हाला सांगितला पूर्वीच्या काळी मी पहिल्या अध्यायाचा अभ्यास केला होता म्हणून माझे पाप दूर झाले आहे नंतर त्याचमुळे या वैश्यचे सुद्धा अंतकरण शुद्ध झाले आणि त्याच पुण्याईने हे ब्राह्मणश्रेष्ठ सुशर्मादेखील पापमुक्त झाले आहेत अशा प्रकारे परस्पर चर्चा आणि गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या महात्म्याची प्रशंसा करून ते तिघे आपापल्या आप घरी गीतेचा अभ्यास करू लागले नंतर ज्ञान प्राप्त करून ते मुक्त झाले म्हणून जो गीतेचा पहिला अध्याय वाचतो ऐकतो किंवा अभ्यास करतो त्याला हा भूसागर पार करण्यास कोणतीही अडचण येत नाही